हे हाय वेलकम बॅक टू रक्केमिया लास्ट काही डेजमध्ये कोणताच व्हिडिओ आला नव्हता बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी टू अपलोड एनी व्हिडिओ बट आता इथून पुढे परत ट्राय करू आपण रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचे जे कोणते स्टुडंट्स आत्ता ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची एक्झाम्स देणार आहेत सो जेव्हा मी आत्ता व्हिडिओ अपलोड म्हणजे बनवतो आहे सो so, त्या मोमेंटपासून अप्रॉक्सिमेटली टेन फिफ्टीन रेज राहिलेत सो वि शू व्हेरी बेस्ट लक फॉर युअर एक्झाम अँड विदाऊटिंग वेस्टिंग एनी मोर टाईम आय विल स्टार्ट विथ पी वाय क्यूज दीज आर युअर पी वाय क्यूज फ्रॉम एक्झाम एम एस टी सी टी एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टू ऑफ चाप्टर नंबर थर्टीन ट्वेल्थचा चाप्टर नंबर थर्टीन दॅट इज अ मायन्स ओके सो वी हॅव फर्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी मोल्स ऑफ इथाइल ब्रोमाइड इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ वन मोल एन एन डायथाइल अमाइन ठीक आहे सी काय बनवायचंय आपल्याला तर एन एन डायथाइल अमाइन एन एन डायथाइल अमाइन म्हणजे काय असणार आहे तर नायट्रोजन आणि त्या नायट्रोजनला दोन इथाइल ग्रुप ॲज अ सबस्टिड्युएन्टलेत आणि एक इथाईल ऍज अ पेरेंट अटॅच झालाय राईट एन एन डायथाइल अमाइन बनवायचंय आणि हा कुठून बनवायचा आहे so, तो बनवायचा आहे फ्रॉम इथील अमाइन इथील अमाइन म्हणजे काय तर इनिशियली कंपाऊंड आहे आपल्याकडे एन एस टू सो बघा इथून इथे जायचं आहे तर वी कॅन सी वी हॅव टू ॲड वन अँड धिस सेकंड ग्रुप दोन ग्रुप आपल्याला ॲड करावे लागतील सो धिस ऑप्शन इज ऑप्शन डी नेक्स्ट अमंग द फॉलोईंग इज करेक्ट ऑर्डर ऑफ पी के बी बघा पी के बी काय असतो वॉट इज पी के बी तर पी के बी इज सिम्पली द मायनस लॉग ऑफ के बी ओके अँड नाऊ धिस के बी इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस सो दॅट इज प्रपोर्शनल टू बेसिसिटी ह्याचा मिनिंग काय झाला तर ज्याची बेसिसिटी जास्त त्याची के बी व्हॅल्यू जास्त आणि जर के बी व्हॅल्यू जास्त असेल तर पी के बी ऑटोमॅटिकली काय बनणार आहे कमी बनणार आहे विच मीन्स आपल्याला पी के बीची जी ऑर्डर द्यायची ती इन टर्म्स ऑफ बेसिसिटी सांगायची ठीक आहे बेसिसिटी सांगायची सो आता इथे वॉट वी नो इ जनरल बेसिसिटी ऑर्डर इज टू डिग्री हॅज हायएस्ट बेसिसिटी दॅन वन डिग्री दॅन थ्री डिग्री दॅन अमोनिया एन एच थ्री दॅट इज जनरल ट्रेंड काही केसमध्ये हा थोडासा चेंज होऊन असाही बनतो टू थ्री वन अँड दॅन एन एच थ्री सो so, त्यामुळे एन एच टीची जी पी के बी व्हॅल्यू असणार आहे त्याचा के बी कमी आहे बेसिसिटी कमी आहे सो पी व्हॅल्यू काय असणार जास्त असणार ज्याची बेसिसिटी कमी त्याची पी के बी व्हॅल्यू जास्त यू कॅन सी धिस विल बी द ट्रेंड पी के बी कमी तर के बी जास्त आणि के बी जास्त तर बेसिसिटी जास्त ऑल राईट right. और वाईस असा बेसिसिटी जर कमी घेतली तर के बी पण कमी असेल आणि के बी कमी असेल तर पी के बी जास्त असेल सो आउट ऑफ ऑल दिस ऑप्शन बघा सी आणि डी मध्ये आपल्याला एन एस व्हॅल्यू जास्त दिसते करेक्ट पण मग त्याच्यानंतर जर बघितलं तर इथे टू पेक्षा थ्री डिग्री जास्त दिलाय विच इज रॉंग टू डिग्री शुड हॅव हायएस्ट टू डिग्री हॅज हायएस्ट बेसिस इथे सो पीकेबी बी व्हॅल्यू त्याची काय असणार आहे तर पीके बी विल बी लोएस्ट फॉर टू डिग्री आणि तो ऑप्शन आपल्याला दिसतोय हा इथे ऑप्शन सी मध्ये नेक्स्ट वन आयडेंटिफाय गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिसमध्ये थॅलामाइड लागतो आणि थॅलामाइड आपल्याला बघा हा इथे एकच दिसतोय सो डायरेक्टली विब ऑप्शन डी नथिंग एल्स जे बाकीचे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये कोणताच आपल्याकडे थॅलामाइड नाही ऑलराइट नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोईंग हॅज लोएस्ट पीकेबी लोएस्ट पीकेबी म्हणजेच काय हायएस्ट बेसिसिटी सो हायएस्ट बेसिसिटी कोणाला असणार आहे तर फॉर टू डिग्री अमाइन ओके आणि टू डिग्री अमाइन कोणता आहे आपल्याकडे तर टू डिग्री अमाइन आहे हा ऑप्शन सी करेक्ट एन एच टू म्हटलं की हा जरा वन डिग्री एन एच टू अगेन वन डिग्री एन एच दॅट इज टू डिग्री आणि एन जर असेल तर दॅट इज थ्री डिग्री नेक्स्ट वन विच आम द फॉलोइंग रिॲक्शन रिप्रेझेंट कार्बिलामाइन रिएक्शन ओके कार्बिलामाइन रिएक्शन मध्ये होतं काय तर वी हॅव फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड मध्ये काय बनतो तर आयसोसायनाइड बनतो कोणापासून बनतो तर सी एच सी एल थ्री अँड बेस के सी एच सी एल थ्री घ्यायचा राईट आणि बेस घ्यायचा क्लोरोफॉर्म आणि बेस घेतला की त्याची जी रिएक्शन आहे ती झाली कार्बिलामाइन रिएक्शन जी आपल्याला दिसते दिसते इथे ऑप्शन सी मध्ये नेक्स्ट बघा व्हॉट इज प्रोडक्ट फॉर्म व्हेन बेन्झिन डायझोनियम क्लोराईड बेन्झिन डायझोनियम क्लोराईड घेतलाय आणि त्याची रिॲक्शन केली आहे इथॅनॉल बरोबर बेन्झिनची रिॲक्शन बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन आपण केली इथेनॉल बरोबर तर इथे होतं काय बघा एन टू प्लस पी एल मायनस हा जो कंपाऊंड आहे हा रिएक्ट करतो आपला ई टी ओ एच बरोबर आणि ई टी ओ एच मधून एचवाला पार्ट जो आहे तो एचवाला पार्ट हा इथे रिॲक्ट करून टाकतो सो मग इथला जो प्रॉडक्ट आहे हा बेन्झिन आणि त्याला इथे एच येऊन जातो ठीक आहे सो दॅट बिकम्स ओवरऑल बेन्झिन फिनॉल कधी बनतो तर फिनॉल बनतो जेव्हा आपण रिएक्शन करतो विथ एच टू ओ एच टू ओची रिॲक्शन केली की फिनॉल बनतो इथील बेन्झाईन आपण तसा बेन्झिन डायझोनियम पासून डायरेक्ट काही बनवत नाही बेन्झाईल अल्कोहोल पण डायरेक्ट नाही बनवणार आहे सो ऑप्शन सी जो आहे तो इथे करेक्ट बनेल ह्या डायझोनियम सॉल्टच्या सर्व रिॲक्शन टोटल एट टू टेन रिॲक्शन्स गिवन आहेत टेक्स्टबुकमध्ये तो टेबल इझिली तुम्हाला मिळून जाईल सो एकदा नक्कीच तो बघून ठेवा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड रिएक्शन असूच शकते नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट प्रिपेअर बाय साइनमे रिॲक्शन साईनमे रिॲक्शनने कोणती कोणता प्रोडक्ट आपण नाही बनवू शकत आहे तो जेव्हा आपण साइनमे रिॲक्शन करतो वाईज तो त्या केसमध्ये आपल्याकडे पहिला तर रिएजंट काय असतो रिएजंट आपण जनरली यूज करतो सी यू सी एल एच सी एल और बी आर और सी यू सी एन एच सी एन ठीक आहे सो सी एल बी आर सी एन हे वाले कंपाऊंड बनवू शकतो बट आयोडीन जो आहे वाला पार्ट तर वाला पार्ट बनवण्यासाठी वी हॅव्ह टू यूज के आय अँड दॅट इज टोटली डिफरंट रिएक्शन दॅट इज नॉट सॅन माय रिएक्शन नेक्स्ट नंबर ऑफ प्रायमरी अमाइन्स प्रायमरी अमाइन्स बघा किती बनवू शकतात ह्या सी फोर एच इलेवन एन पासून सी फोर एच इलेव्हन एन आहे म्हणजे काय बघा तर चार कार्बन सिरीजमध्ये घेतले आपण ठीक आहे एकदा नायट्रोजन इथे अटैच केला हा एक कंपाऊंड झाला इथे जर अटैच केला तर हा सेकंड कंपाऊंड झाला ओके सो so, चार कार्बन सिरीजमध्ये घेतले त्याच्यामधून आपल्याला प्रायमरी अमाइन किती मिळणार आहे दोन डू रिमेंबर धीस यू डोंट यू शुडंट बी मेकिंग धीस मिस्टेक्स नाव की नायट्रोजन जो आहे नायट्रोजन किती कार्बनला कनेक्ट झाला आहे त्या बेसिसवर आपण अमाइनची डिग्री डिसाईड करतो अँड नॉट ऑन द बेसिस ऑफ कार्बन कार्बन किती कार्बनला कनेक्ट झालाय दॅट डझन मॅटर नायट्रोजन किती कार्बनला कनेक्ट झालाय त्या बेसिसवर आपल्याकडे अमाइनशी डिग्री असते ओके सो हा एक होता सेकंड बघा पॉसिबल काय आहे तर हा असा एक आयसोमर केला आपण मग ह्या आयसोमरमध्ये इथे एक अटॅच केला तर कंपाऊंड बनेल ज्याला म्हणून आपण कंपाऊंड नंबर थ्री आणि इथे जर अटॅच केला तर हा बनेल आपला कंपाऊंड नंबर फोर हे सगळेच्या सगळे काय झाले तर हे झाले आपले प्रायमरी अमाइन्स प्रायमरी अमाइन्सचा कंडिशन ही अशी असते की एन एच टू ग्रुप असला पाहिजे तर दॅट इज वन डिग्री ऑर प्रायमरी जर एन एच असेल आणि दोन कार्बन आले तर तो झाला टू डिग्री आणि ओनली एन असेल तर तो झाला थ्री डिग्री ठीक आहे मग इथे आपल्याकडे चार कंपाऊंड बनत आहेत दॅट इज ऑप्शन ए नेक्स्ट द एंड प्रोडक्ट इन हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन म्हणजे काय असतं रे तर आपण इनिशियली एन एच थ्री घेतो आणि त्या एन एच थ्रीवरती खूप सारा अल्काइल हेलाइड आर एक्स ॲड करतो तर मग फायनल प्रॉडक्ट जो आहे दॅट बिकम्स आर फोर एन आणि एनवरती येतो पॉझिटिव्ह चार्ज प्लस त्याच्याबरोबर असणार आहे एक्स मायनस हा असतो आपला फायनल प्रॉडक्ट इथे जो अल्काइल हेलाइड आहे तो अल्काइल हेलाइड कसा घेतोय आपण एक्सेसमध्ये तर मग जो प्रॉडक्ट आहे दॅट प्रॉडक्ट इज कॉटनरी अमोनियम हेलाईड नेक्स्ट वन विच अमंग द विच ऑफ द फॉलोइंग इज एरोमेटिक अमाइन एरोमेटिक अमाइन म्हणजे काय तर बेन्झिन रिंगला डायरेक्टली एन एच टू ग्रुप बघा इथे दिसतोय ऑप्शन सी मध्ये सिंपल होता डायरेक्ट नेक्स्टला जाऊया आपण ऍडोमेटिक इज बेन्झिन रिंग ऍडोमेटिक सिस्टीमला एन एच टू ग्रुप स्ट्रक्चर काढायचं आहे आपल्याला प्रोप प्रोप टू इन प्रोप म्हणजे पहिलं तर हे समजू दे प्रोप म्हणजे तीन कार्बन त्याच्यामध्ये फर्स्टला अमाइन आहे म्हणून इथे मी लिहितोय एन एच टू आणि मग त्याच्या रिस्पेक्टमध्ये हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन त्या सेकंड कार्बनला डबल बॉन्ड म्हणून मग इथे आला डबल बॉन्ड सो तसावाला ऑप्शन आपल्याला दिसेल फर्स्ट ऑप्शनच आहे फर्स्ट ऑप्शनच दिसतोय नेक्स्ट बघू आपण व्हॉट इज नंबर ऑफ प्रायमरी अमाइन मॉलिक्युल्स अमंग फॉलोइंग प्रायमरी अमाईन प्रायमरी अमाईन एन एच टू एन एच टू बघा वन इथे पण एन एच टू आहे सेकंड इथे पण एन एच टू आहे थ्री राईट आणि हा वाला जो आहे इथे एन एच आहे सिन्स एन एच आहे तो असणार आहे टू डिग्री सो मग ह्याचं करेक्ट आन्सर आपल्याकडे बनेल वन टू आणि दिस वन इज थ्री सॉरी हा पण एक आहे इथे पण एक आहे फोर राईट आणि जे बाकीचे राहिलेत हे मी आधीचे बघितलेच नव्हते तर हा बनेल थ्री डिग्री कारण नुसता नायट्रोजन दिसतोय आपल्याला इथे एन एच दिसतोय त्यामुळे हा बनेल टू डिग्री सो ओवरऑल बघा वन टू थ्री आणि फोर झाले फोर विल बी द करेक्ट ऑप्शन क्लासिफिकेशन वेल नोन असून ठीक आहे क्लासिफिकेशन ऑर्गॅनिकचे आपल्याकडे इलेवन स्टँडर्डमध्ये दोन लेसन आहेत आणि ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये चार लेसन आहेत बट मेनली जे ट्वेल्थ स्टँडर्डचे आहेत ना ट्वेल्थ स्टँडर्ड टेन टू थर्टीन बघा ह्याच्यामधला एक एक पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक पार्ट लाइक क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन सगळ्याचं थोडोली करा ओके इफ यू नीड एनी वन शॉर्ट व्हिडिओ ना की त्या बेसिसवर काहीतरी पाहिजे तुम्हाला एखादा वन शॉर्ट व्हिडिओ पाहिजे शॉर्ट ट्रिक्स पाहिजे तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की काय काय रिक्वायर आहे त्यानुसार आय कॅन प्रिपेअर व्हिडिओज असेल ओके okay? सो so मेक शुअर sure करा की सगळ्याचे क्लासिफिकेशन नीट करताय डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो ओके येस नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्जन नीड्स एस एन एच सी एल एस एन एच सी एल इज रिड्युसिंग एजंट तो काय आहे इट इज रिड्युसिंग एजंट मल्टिपल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन ओके मल्टिपल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि कोणासाठी आपण यूज करतोय तर हा जनरली यूज करतो फॉर नायट्रो कंपाऊंड्स नायट्रो कंपाउंड्स आहेत त्या नायट्रो कंपाऊंडपासून आपण अमाइन्स बनवायला हा एजंट यूज करतो मग आपल्याला दिसेल इथे एनो टू आहे नायट्रो कंपाउंड त्याच्यापासून एन एच टू बनवलाय ठीक आहे इथे इथे सी डबल बॉन्ड ओ आहे अमाइड बनवलं आहे सो इथे डायरेक्ट यू कॅन यूज एल आय एल एच फोर राईट इथे इथे पण वी कॅन यूज इथे कार्बन कमी झालाय सो तो हॉकमन डिग्रेडेशनवाली रिएक्शन झाली राईट देन इथे इथे डायरेक्टली वी कॅन यूज इट एल आय एल एच फोर ओके सो धिस इज युअर करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी नेक्स्ट आयुपॅक नेम सांगायचंय आयुपॅक नेम सांभायचं आहे फॉर धिस कंपाऊंड इथे बघू शकतो आपण तर नायट्रोजनला तीन मिथाईल ग्रुप कनेक्ट झालेत नाऊ आउट ऑफ धिस थ्री मिथाईल ग्रुप एक झाला पेरेंट वन इज पेरेंट आणि रिमेनिंग टू जे असतील ते असणार आहेत सबस्टिट्यूट ओके सो करेक्ट ऑप्शन काय बनणार आहे एन एन डायमिथाईल इट विल बी एन एन मिथाईल अँड मिथॅनामाई ओके ऑल राईट वेल वेल गाईज तर पॅक नेम सांगायचंय सॉरी फॉर माय मिस्टेक नो वी आर डुईंग करेक्ट जर नायट्रो मिथाईल ग्रुप नायट्रोजनला कनेक्ट झालाय सो वी आर रायटिंग एन एन मिथाईल हे जे टू टू डायमिथाईल आहे तर ते केव्हा असतं नंबर केव्हा द्यायचा नंबर तेव्हा द्यायचा जेव्हा तो कार्बनला कनेक्ट झाला असेल आणि एन राहायचं जेव्हा तो नायट्रोजनला कनेक्ट झालाय ठीक आहे नेक्स्ट बघू आपण नेक्स्टमध्ये बघा काय केलंय तर आर एन एच टू आहे त्या आर एन एच टू ची रिएक्शन आपण करतोय एच एन ओ टू बरोबर आर एन एच टू रिॲक्ट केला एच एन ओ टू बरोबर तर आपल्याकडे बनतो डायझोनियम कंपाऊंड आर एन टू प्लस आणि सी एल मायनस त्याची रिएक्शन आपण करतोय एच टू ओ बरोबर त्यांनी विचारलंच एनिवे हावाला कंपाऊंड आहे की एक्स काय आहे तर तो हावालाच कंपाऊंड झाला आणि धिस वन इज वी सी ऑप्शन डी ठीक आहे ऑप्शन डीमध्ये ते आन्सर मिळून जाईल हावाला जो कंपाऊंड आहे हावाला कधी बनणार आहे तर धिस विल बी प्रिपेअर्ड जनरली इन केस ऑफ इनिशियली इनिशियली हावाला कंपाऊंड बनेल आणि मग नंतर तिथून परत लॉस होतो म्हणजे इथून इथे जाताना इथे पण एक कंपाऊंड बनतो ठीक आहे सो हावाला कडेक्ट नाहीये नाइट्रो कंपाउंड तर इथे आपण बनवत नाही ठीक आहे हे नायट्रो कंपाऊंड इथून बनणार नाही हा वाला कंपाऊंड पण वर्क करणार नाही दिम्पली एन टू प्लस सी एल मायनस आयडेंटिफाय द अमाइन दॅट डज नॉट फॉर्म अल्कोहोल बाय ऍक्शन ऑफ एन एनओ टू एच सी एल कंपाउंड कंपाऊंड जो अल्कोहोल बनवणार नाही तर हीवाली जी रिॲक्शन आहे ना ही फक्त वन डिग्री अमाइन्स देता डू रिमेंबर दिस डायझोनियम सॉल्ट जो आहे ना तो कोण बनवतो वन डिग्री अमाइन बनवतो टू डिग्री अमाइनच्या केसमध्ये रिएक्शन खूप वेगळी असते तिथे डायझोनियम सॉल्ट बनत नाहीये सो बघा इथे वन डिग्री वन डिग्री वन डिग्री ओनली इन केस ऑफ ऑप्शन बी इथे काय आहे कंपाऊंड तर ते आहे टू डिग्री ओके सो दॅट विल बी द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट बघू विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज अमाइड अमाइड म्हणजे काय असतो सी डबल बॉन्ड ओ आणि सी डबल बॉन्ड ओ ला एन एच टू ग्रुप ठीक आहे और असं लिहिू शकतो आपण डायरेक्ट ओ एन एच टू ग्रुप सो so, हा वाला जो दिसतोय ऑप्शन बी मध्ये दिसून येईल पहिलावाला नायट्रो आहे थर्डवाला जो आहे तो सायनाइड आहे आणि फोर्थवाला जो आहे तो अमाइन आहे नेक्स्ट आयडेंटिफाय हिन्सबर्ग रिएजन हिन्सबर्ग रिएजन म्हणजे काय तर बेन्झिन ठीक आहे बेन्झिन आहे त्या बेन्झिनला एसओ टू ग्रुप आहे म्हणजे सल्फोनिल ग्रुप झाला आणि त्याला पुढे असतो सी हा असतो बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड हिन्सबर्ग रिएजन कशासाठी यूज होतो रे हिन्सबर्ग रिएजन तर तो यूज करतो टू आयडेंटिफाय वन डिग्री टू डिग्री अँड थ्री डिग्री अमाइन काय डिफरन्स असतो तर थ्री डिग्री अमाइन वन गिव्ह रिॲक्शन ठीक आहे टू डिग्री अमाइन रिॲक्शन देतो बट ती जी रिॲक्शन झाली आहे ती पुढे बेस बरोबर रिएक्शन देत नाही आणि वन डिग्री अमाईन प्राई पहिली रिॲक्शन देतोय प्लस इट इज फर्दर गोईंग टू रिॲक्ट विथ बेस हे पण लक्षात राहू दे क्वेश्चन असाही येऊ शकतो की हिन्सबर्ग रिएजंट कोणती रिॲक्शन देणार आहे ऑर एनिथिंग एल्स रिलेटेड टू दॅट नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोइंग रिएजंट ओके सेम जे मी आत्ता सांगितलं तेच विच अमंग द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू डिस्टिंग्विश प्रायमरी सेकंडरी आणि टर्सरी अमाइंड दॅट इज हिन्सबर्ग रिएजंट विच इज बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड हा होता ऑप्शन ए And that's it about chapter number 13. that's tache CET 2022 questions. As I said, we are going to continue posting videos here onwards. So do let me know if you need any video before CET exam 2023. And thank you for watching. See you in next video.